राष्ट्रीय महामार्गावरील वंटमुरी घाटात अचानकपणे जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया गेल्याचे दृष्टीस आले आहे. हिडकल जलाशयातून वंटमुरी गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी ही जलवाहिनी घालण्यात आली आहे. मात्र अचानकपणे या जलवाहिनीत बिघाड झाल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा जोर इतका होता की काही क्षणातच हजारो लिटर पाणी वाया गेले असून या सर्वाचा फटका मात्र वंटमुरी गावातील ग्रामस्थांना बसला आहे. वंटमुरी ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या जलवाहिनीची दुरुस्ती होईपर्यंत वंटमुरी गावाला पाणी पुरवठा खंडित करण्यात आला होता. एकूणच या सर्व प्रकारामुळे हजारो लिटर पाणी वाया गेल्याचं समोर आले आहे. ब्युरो रिपोर्ट, कॅन एन सिटी न्यूज, वंटमुरी.